ग्रंथामुचे साथी ग्रंथामुचा हाती ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती। नमस्ते, मी गौरी धनंजय देशपांडे। आज आपल्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। मित्रांनो, कधीतरी मागे वळून पाहिलं तर आपल्याला अनेक अनुभव लक्षात येतात आणि आपण त्यामधून काही ना काही शिकतो, काहीतरी नवीन समजून घेतो। आणि म्हणून या वर्षीच्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीचं जे संमेलन झालं होतं त्याबद्दल माझा जो अनुभव होता त्यामध्ये मी जे काही शिकले ते सांगण्यासाठी आज मी माझं मनोगत या ठिकाणी मांडणार आहे। खरं तर बालकुमार साहित्य संमेलन हे करावं हा विचारच किती सुंदर आहे। हा विचार दादांच्या मनात आला, कारण की आपण जे बालकुमार आहोत आपल्याला या वयामध्ये साहित्याची आपली गोडी निर्माण झाली पाहिजे, आपल्याला साहित्याबद्दल रुची वाटली पाहिजे, आपलं वाचन वाढलं पाहिजे, लेखन वाढलं पाहिजे। आणि म्हणूनच वाचन संस्कृती, लेखन संस्कृती ही वाढवण्यासाठी, मुलांना त्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी दादांनी हे बालकुमार जे साहित्य संमेलन आहे ते गेल्या वर्षीपासून सुरू केलं। आणि गेल्या वर्षीचं साहित्य संमेलन खरं तर असं पहिलं साहित्य संमेलन होतं आणि ते गेल्या वर्षी खोलेश्वर विद्यालयामध्ये 1 मार्च या तारखेला झालं होतं। आणि गेल्या वर्षीचं जे साहित्य संमेलन होतं त्याच्या आधी जेव्हा मला कळलं की अशा प्रकारचं साहित्य संमेलन होणार आहे तेव्हा खरंच खूप आनंद झाला होता, कारण की पहिल्या वेळेस अशा कुठल्या तरी संमेलनात मी भाग घेणार होते, त्यामध्ये मला काहीतरी शिकायला मिळेल, नवीन काहीतरी मिळेल असं वाटलं होतं, त्यामुळे खूप आनंद झाला। आणि जास्त आनंद ह्यामुळे झाला कारण की दादांनी मला त्या संमेलनाचं संमेलन प्रतिनिधी बनवलं होतं, त्यामुळे खूप आनंद झाला। आणि जास्त आनंद याच्यामुळे वाटला कारण की एवढ्या लहान वयामध्ये मला एवढी मोठी संधी दादांनी दिली होती आणि या संधीमुळे मला खूप आनंद झाला होता। मग आता त्याच संमेलनामध्ये मोठे प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव येणार होते आणि एवढा मोठा कार्यक्रम होणार होता आणि त्यामध्ये मला सगळ्यांच्या समोर माझं मनोगत मांडायचं होतं। मग त्याच्या आधी माझ्या मनात कुठेतरी मला भीती वाटत होती, छोटंसं दडपण वाटत होतं की मला येईल का बोलता नीट। मग त्यावेळेला जेव्हा मी त्या प्रत्यक्ष त्या संमेलनात गेले आणि जेव्हा इंद्रजित भालेराव यांचं बोलणं ऐकलं तेव्हा माझ्या मनामध्ये एक आत्मविश्वास आला, कारण त्यांचं बोलणं अगदी साधं होतं, अगदी आपल्या मुलांसारखं बोलल्यासारखं। आणि त्यांचं ते बोलणं ऐकून माझ्यामध्ये नवा आत्मविश्वास आला आणि आजूबाजूचं वातावरण सुद्धा तसंच होतं, साहित्यमय वातावरण होतं, आनंदमय वातावरण होतं, उत्साहवर्धक होतं, त्या वातावरणानेच माझा उत्साह वाढला। अजून एक गोष्ट म्हणजे प्रसाद दादा, त्यांनी सुद्धा माझं मनोबल खूप वाढवलं होतं, त्यांनी माझ्यावर ही जबाबदारी दिली होती हा विश्वास ठेवला होता आणि याच विश्वासाने मी मंचावर गेले आणि त्या ठिकाणी मी माझं मनोगत खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त करू शकले। गेल्या वर्षीच्या साहित्य संमेलनामध्ये मला जे व्यासपीठ उपलब्ध झालं ते माझ्यासाठी खूप मोठं होतं आणि हा क्षण मी कधीही विसरू शकणार नाही। मग आता या संमेलनामध्ये मला माझं मनोगत तर व्यक्त करताच आलं, पण त्याचसोबत एक नवी संधी मिळाली, ती म्हणजे स्वतः इंद्रजित भालेराव यांची मुलाखत घेण्याची। त्यांच्या त्या मुलाखतीमधून मला कित्येक गोष्टी समजल्या, त्यांची मुलाखत खरोखर खूप प्रेरणादायी होती, त्यांचा जो कवितेचा प्रवास होता तो त्यांनी आम्हाला सांगितला आणि तो जेव्हा ऐकला तेव्हा एक गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवली आणि ती म्हणजे जर आपल्याला स्वतःचे विचार मांडायचे असतील तर दुसऱ्यांनी मांडलेले विचार आधी ऐकावे लागतात आणि वाचावे लागतात। जर आपलं स्वतःचं काहीतरी लिहायचं असेल तर आधी दुसऱ्यांनी लिहिलेलं काहीतरी वाचत जावं लागतं आणि मग आपण स्वतः काहीतरी सुचवू शकतो आणि स्वतः काहीतरी लिहू शकतो। त्या संमेलनामध्ये फक्त इतकाच कार्यक्रम नव्हता तर दिवसभर आमच्या मुलांसाठी अनेक सत्रांचं आयोजन केलं होतं आणि यामध्ये आम्ही अनेक गोष्टी शिकलो। एकाच दिवसामध्ये आम्ही संवाद कसा लिहायचा, ललित लेख म्हणजे काय असतं, त्यानंतर विनोदी लेखन कसं करायचं असतं, कविता कशी लिहायची असते, कशी समजून घ्यायची असते, नाटकाची रचना कशी केली जाते, अशा कित्येक गोष्टी आम्ही त्या ठिकाणी शिकल्या। आणि जे आम्ही शिकलो ते आम्ही आमच्या नकळतही आम्ही अनेक गोष्टी त्या ठिकाणी तर शिकतच होतो, पण त्याचसोबत आम्ही त्या ठिकाणी जे काही शिकलं ते आम्ही लिहून सुद्धा काढलं होतं। आम्ही अनेक निबंध लिहिले, त्या ठिकाणी संवाद लेखन केलं, ललित लेख लिहिले आणि ते जमा केले। यात एक खूप मोठा आनंद मिळाला जो कधीही मिळाला नव्हता। आणि मग त्या साहित्य संमेलनामध्ये आम्ही एकत्र सहभोजन केलं, एकत्र खाऊ खाल्ला, त्याचा सुद्धा आनंद एक वेगळाच होता। आणि त्या ठिकाणी एक साहित्य संमेलन आहे असं अजिबात वाटत नव्हतं, असं वाटत होतं की एखादी साहित्याची शाळा भरली का काय
अशी सुंदर शाळा भरल्यासारखं आम्हाला वाटत होतं. आणि जेव्हा ते साहित्य संमेलन संपत आलं होतं, त्याचा समारोपाचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये एक गोष्ट अशी घडली की ती माझ्या मनाला खूप भावली. ती गोष्ट म्हणजे आम्ही जे काही दिवसभर शिकलं होतं, आम्हाला सुचलं होतं आणि आम्ही ते लिहिलं होतं आणि ते जमा सुद्धा केलं होतं, त्या सगळ्या पानांचा, त्या सगळ्या विचारांचं मिळून 3 पुस्तकं तयार झाली होती, 3 हस्तलिखितं तयार झाली होती. हो, आम्ही स्वतः लिहिलेलं. काही तासांमध्येच आम्ही एक नवीन पुस्तिका तयार केली होती आणि याचा आनंद खूप वेगळा होता, आपल्या स्वतःच्या निर्मितीचा आनंद होता. आणि हे संमेलन कधीच संपवणे असं वाटत होतं, कारण त्या संमेलनामध्ये आम्ही ते अनुभवत होतो जे कधीच अनुभवायला आलं नव्हतं, आम्ही ते शिकत होतो जे आम्हाला कधी कोणी शिकवलंच नव्हतं. अशा कित्येक गोष्टीची मजा आम्ही तिथे घेत होतो जी कधीच अनुभवायला मिळाली नव्हती. या संमेलनामुळे माझ्या शब्दांना, भावनांना, माझ्या विचारांना नवे पंख फुटले आणि त्यातून खूप गोष्टी मी शिकले. ते संमेलनाच्या आधीपासून ते संमेलन संपेपर्यंत एकसारखा उत्साह ओसंडून वाहत होता. आणि जेव्हा ते संमेलन संपलं त्याच्यानंतर सुद्धा त्याचा फार मोठा परिणाम घडला. त्या एका दिवसाच्या साहित्य संमेलनाने माझ्या स्वतःमध्ये जे काही बदल घडून आणले ते खरंच खूप मोठे होते. हे संमेलन होण्याआधी सुद्धा मी वाचन करायचे, लेखन सुद्धा करायचे, पण जेव्हा या संमेलनातून मी बाहेर पडले तेव्हा माझं वाचन अधिक मी वाढवलं पाहिजे, माझं लेखन मी अधिक वाढवलं पाहिजे, ते आणखी जास्त चांगलं केलं पाहिजे, अजून जास्त चांगलं केलं पाहिजे, अजून जास्त चांगलं, अजून जास्त चांगलं, ही अजून जास्तची जी इच्छा आहे ना ती वाढत गेली. आणि माझं थोडं थोडं का होईना पण वाचन आणि लेखन मी वाढवत गेले. हा खूप मोठा परिणाम झाला. आता आपल्याकडे लॉकडाऊन सुद्धा झालं होतं, या लॉकडाऊनमध्ये भरपूर वेळ मिळाला होता, मग त्या वेळेचा चांगला उपयोग म्हणून मी त्यामध्ये अनेक पुस्तकं वाचली, वाचनालय सुद्धा लावलं होतं. खरं तर मला तर ते वाचनालयातले पुस्तकं मी लॉकडाऊनमध्ये घरी नेले, त्यामुळे मला त्याचा दंड सुद्धा भरावा लागला. दंड भरला पण पुस्तकं वाचायचं काही थांबवलं नाही, कारण की एकदा पुस्तकांची आवड लागली की आपण त्यांच्यापासून दूर राहू शकत नाही. 2014 नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसुफ ती असं सांगते की एक शिक्षक, एक पुस्तक आणि एक लेखणी सारं जग बदलू शकतात. एक पुस्तक जर सारं जग बदलू शकत असेल तर आपण स्वतःला का नाही बदलू शकत? मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की गेल्या वर्षी जे काही जण साहित्य संमेलनामध्ये सहभागी होते त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की गेल्या वर्षीचं संमेलन होऊन 1 वर्ष झालं, आपण खरंच किती वाचलंय, खरंच किती आपल्या स्वतःमध्ये आपण किती बदल केलाय, आपल्या स्वतःचा आपण किती विकास करून घेतलाय, ते आपण स्वतःने स्वतःला विचारायचंय. आणि जर आपण तसं नसेल केलं तर आत्ता सुरुवात करा. आता परत एकदा तेच साहित्य संमेलन सुरू होत आहे आणि यातून आपल्याला तेच शिकायचंय. आपल्याला वाचनाला सुरुवात करायची. वाचनामधून आपल्याला ज्ञान तर मिळतंच, माहिती सुद्धा मिळते, पण त्यासोबत आपल्याला एक वेगळा आनंद मिळतो आणि तो आनंद जास्त महत्वाचा आहे. ज्ञान तर आपण घेतच असतो, त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचली पाहिजेत. आणि मला असं वाटतं की तुमच्यापैकी प्रत्येकाने वाचनालय सुद्धा लावलंच पाहिजे. आपल्या अंबेजोगाईमध्ये साहित्य निकेतन नावाचं एक खूप चांगलं वाचनालय आहे, ते तुम्ही सर्वांनी लावावं असं मला वाटतं. आणि पालक सुद्धा ऐकत असतील तर त्यांनाही मला तेच सांगावं वाटतं, कारण की कित्येक जणांना जेव्हा आपण सांगतो की तुम्ही पुस्तकं वाचा, मुळात त्यांच्या मनात त्याची आवडच निर्माण झालेली नसते. आणि ही आवड केव्हा निर्माण होईल? जेव्हा तुम्ही वाचायला सुरुवात कराल आणि चांगल्या पुस्तकांपासून सुरुवात कराल, तर तुमच्यामध्ये ती आवड निर्माण होईल. आणि त्यासाठी तुम्ही वाचनालय जरूर लावा. तुमच्याकडे तुमच्या संग्रहासाठी चांगली पुस्तकं असलीच पाहिजेत. किती जण आहे, काही जणांना जर आपण वाचा किंवा वाचन करा असं म्हणलं तर काही जण म्हणतात की आम्ही शाळेची पुस्तकं वाचतो, शाळेचा अभ्यास करतो. पण जरा विचार करा, 1 सेंटीमीटर जाडीचे 4 पुस्तकं वाचले म्हणजे आपण फार काही वाचलं असं नाही. ते वाचन करण्यासाठी ती जी एक चौकट आहे ना, तुमच्या फक्त अभ्यासाची आणि तेवढ्याच पाठ्यपुस्तकांची, त्याच्यातून बाहेर पडा. बाहेरचं जग खूप सुंदर आहे आणि ते अनुभवण्यासाठी तुम्ही पुस्तकं वाचा, वाचनालय लावा. तुम्ही स्वतःसाठी किमान रोज 4 पानं तरी वाचा. तुम्ही रोज 4 पानांपासून सुरुवात करा. हळूहळू तुम्ही रोज पुस्तकं वाचायला लागाल आणि एक वेळ अशी येईल की तुम्हाला पुस्तकं न वाचता झोप सुद्धा येणार नाही. हो, अजिबात झोप येणार नाही. आणि पुस्तकं वाचन करायचं म्हणजे फक्त पुस्तकच असतात का? नाही, आपल्याकडे अनेक माध्यम आहेत. वर्तमानपत्र आहे,
आपल्या घरी दररोज येतं तर आपण त्याचं वाचन केलं पाहिजे. तुमच्यापैकी काही जणांच्या घरी वर्तमानपत्र जरी येत नसेल तरी हट्ट करा आणि आई बाबांना लावायला सांगा. आपण कितीतरी गोष्टींसाठी हट्ट करतो, हो की नाही? आपल्याला नवीन ड्रेस पाहिजे, नवीन काहीतरी पाहिजे, तर आपण किती हट्ट करतो. मग चांगल्या गोष्टींसाठी कधी हट्ट करून पहा. तुमचे आई वडील नक्कीच तुमचं ऐकतील. आणि वर्तमानपत्र लावा, त्यातलं वाचन करा, कारण की आपल्या घराची, आपल्या आसपासची, आपल्या परिसराची, आपल्या राज्याची, आपल्या देशाची, जगाची सगळी माहिती आपल्याला एका वर्तमानपत्रामधून मिळू शकते. रोजच्या घडामोडी कळू शकतात. आणि आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये आपलं वाचन जास्त असेल तेवढेच जास्त आपण प्रगल्भ होऊ शकतो. आता काही जणांचं म्हणणं असंही असेल की हे जे वाचन आहे ते आम्ही करू पण त्यासाठी आम्हाला वेळ मिळत नाही. तर त्यासाठी एक साधं आणि सरळ उत्तर आहे. जर तुम्हाला आवड असेल तर सवड नक्कीच मिळेल. म्हणून आधी आवड निर्माण करा, कारण जोपर्यंत तुम्ही ती आवड निर्माण करण्याचा प्रयत्नच करत नाही तोपर्यंत तुम्ही कसं काय सांगू शकता की तुम्हाला त्याची आवडच नाही. म्हणून आधी आवड निर्माण करा, सवड नक्की मिळेल. परत काही जण असंही म्हणतील की त्यामुळे आमच्या अभ्यासावर परिणाम होऊ शकतो, आमचा अभ्यास होणार नाही, आधीच अभ्यासाचा खूप ताण आहे. मग दुसऱ्या बाजूने विचार केला तर मी म्हणते अभ्यासाचा ताण आहे ना, मग निदान ताण आहे म्हणून तरी वाचा. तुमचा ताण काही वेळापुरता तरी नक्की हलका होईल आणि त्यामधून तुम्ही एक नवी प्रेरणा घ्या. त्यातून तुमच्यामध्ये एक नवी जिद्द येईल. तुम्ही पुस्तकं वाचा. पुस्तकं हे आपले गुरु आहेत, मित्र आहेत, आपले सोबती आहेत. या पुस्तकांकडून आपण खूप काही शिकू शकतो. पुस्तकांमधून प्रेरणा मिळते, पुस्तकांमधून आपल्याला जिद्द येते, पुस्तकांमधून आपल्यामध्ये नवं बळ येतं. पुस्तकं आपल्याला सगळं काही देऊ शकतात, आनंद देऊ शकतात, आपलं मनोरंजन करू शकतात आणि सोबतच आपल्याही नकळत आपलं ज्ञान आपण वाढवत असतो. म्हणून वाचन महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्ही जर वाचन केलं, तुम्ही जर पुस्तकाची पानं वाचायला लागलात, पुस्तकं वाचायला लागलात, तर प्रत्येक पुस्तकाचं पान तुम्ही जसं जसं वाचत जाल तसं तसं तुमच्या मनामध्ये एक नवा विचार जन्म घेईल. तुमचं स्वतःच काहीतरी नवीन निर्मिती तुमच्या डोक्यामध्ये तयार होईल आणि ती तुम्ही स्वतः मग लिहू शकाल. आता काल आपण दिनकर जोशी यांचं आपण त्यांनी आपल्याला सांगितलं की कविता समजून घेताना याबद्दल ते आपल्याशी बोलले. किंवा जेव्हा जेव्हा आपण कुठल्याही साहित्यिक संमेलनामधलं आपण कुठलंही भाषण ऐकतो तेव्हा आपल्या मनामध्ये प्रत्येकाच्या मनात पहिली इच्छा येते की मलाही असं लिहिता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे असं वाटतंय ना. मग आधी वाचनापासून सुरुवात करा, आपोआप तुम्हाला लिहिता येईल. वाचनासाठी कितीतरी पुस्तकं आहेत. आपलं मराठीचं जे साहित्य आहे ते किती समृद्ध आहे. अनेक कवी, अनेक लेखकांनी यामध्ये कितीतरी काहीतरी लिहून दिलेलं आहे. तुम्हाला प्रेरणा घ्यायची ना तर अब्दुल कलामांचं अग्निपंख वाचा, किंवा विश्वास नांगरे पाटील यांचं मन में है विश्वास हे वाचा, किंवा किरण बेदी यांचं आय डियर वाचा. तुम्हाला काहीतरी संस्कार घ्यायच्यात ना, कथा घ्यायच्यात ना, तर साने गुरुजींची पुस्तकं वाचा, श्यामची आई वाचा, परत परत वाचा. तुम्हाला एका छोट्याशा गावामध्ये राहणाऱ्या छोट्याशा मुलाने किती काही मोठं करून दाखवलं हे जर लक्षात घ्यायचं असेल तर एक होता कारभार हे पुस्तक तुम्ही वाचू शकता. तुम्हाला काहीतरी विनोदी वाचायचं आहे तर पु ल देशपांडेंची बटाट्याची चाळ वाचू शकता, किंवा व्यक्ती आणि वल्ली वाचू शकता. अशी कित्येक पुस्तकं आहेत. तुम्हाला एक अनोखी शाळा अनुभवायची असेल तर त्यासाठी तुम्ही तोत्तोचान हे एक पुस्तक वाचू शकता. अशी कित्येक पुस्तकं आहेत. पुस्तकांची कमी नाही, फक्त वेळ आहे सुरुवात करण्याची. सुरुवात करा, मार्ग आपोआप सापडेल. ज्याप्रमाणे पाणी सतत वाहत राहतं म्हणून स्वतःचा मार्ग शोधत राहतं, तसंच तुम्ही सतत प्रयत्न करत राहा, तुमचा मार्ग तुम्हाला आनंदाची वाट नक्कीच सापडत जाईल. आता मला सांगा, वाचन केलं तर लगेच तुम्हाला लिहिता येईल असं जर मनात असेल तर ते आधी काढून टाका. लिहिणं सोपं आहे पण त्याआधी वाचल्यानंतर आपण जे काही वाचलंय त्याचा आधी मनात विचार करा. तुम्हाला जे काही लिहायचं असेल त्या आधी मनातला विचार करा. आपलं हे जे जग आहे ना ह्याच्या पलीकडे काहीतरी स्वतःची नवीन कल्पना तुम्ही करा ना. कुठलीही गोष्ट आहे तर त्याचे अनेक पैलू असू शकतात. दोन बाजू असतात, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, तशा प्रत्येक गोष्टीच्या कित्येक बाजू, कित्येक पैलू असू शकतात. एक आंब्याचं झाड आहे. तुम्ही आंबट कैरीबद्दल लिहू शकता किंवा मधुर गोड आंब्याबद्दलही लिहू शकता. एकाच गोष्टीमध्ये कितीतरी विभिन्न प्रकार आहेत, त्याच्यामध्ये भिन्नता आहे ही तुम्ही लक्षात घ्या. तसा काहीतरी वेगळा विचार करा. आता तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगते. पु ल देशपांडेंनी असं लिहून ठेवलंय की ते असं म्हणतात की त्यांना असा प्रश्न पडला की जर आपण जी एअर होस्टेस असते तिला हवाई सुंदरी म्हणू शकतो, तर जी नर्स आहे तिला आपण दवाई सुंदरी असं का नाही म्हणू शकत. आणि ते अजून असंही म्हणतात
की वाढणाऱ्याला आपण वाढपी असा शब्द देतो, तर जो उडतो म्हणजे जो वैमानिक आहे त्याला आपण उडपी असं का नाही म्हणत? किती गंमत आहे बघा या शब्दांमध्ये. ही सगळीच फक्त शब्दांची जादू आहे, आणि शब्दांची जादू ओळखायची असेल तर वाचन करा, आणि नुसतं वाचन करू नका. वाचन करणारे भरपूर आहेत, पण त्यावर विचार करणारे फार कमी जण असतात. ते विचार करा, कारण जेवढा तुम्ही विचार कराल तेवढं तुम्हाला अधिक सुचत जाईल आणि तुम्ही जास्त प्रभावीपणे ते मांडू शकाल. म्हणून विचार करायचा, हा विचारच तुमच्या नवीन कल्पनांना जन्म देत जाईल. आणि मग तुम्ही जे काही विचार करता ते लिहून सुद्धा काढा, कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्यापैकी प्रत्येकाला काहीच ना काही काहीतरी सुचत असतं, बरंच काही सुचतं, पण आपण ते लिहिण्याचा कंटाळा करतो. आणि कधी कंटाळा जरी नाही केला तरी आपल्या मनामध्ये एक असा एक शब्द आहे, हे शक्य नाही, मलाही येतच नाही, हे खूप अवघड आहे, असा जो आहे ना हा विचार काढून टाका. कारण हाच विचार तुमच्या विचारांची गती थांबवतो, तुम्हाला तो पुढेच जाऊ देत नाही. असा विचार करू नका. नुसतंच विचार करत राहिला, तुम्हाला सुचतंय पण तुम्ही लिहितच नाही, तर ते शब्द बापुडे केवळ वारा होऊन उडून जातील. लिहिता मात्र तुम्ही येणार नाही. म्हणून लिहिणं हे कौशल्य आहे, आणि ते कौशल्य आत्मसात करण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागतात. जर प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, तर प्रयत्ने विचारांचे पूल बांधता कविताही मिळे. तुमची स्वतःची एखादी सुंदर कविता तुम्ही तयार करू शकता. फक्त थोडा विचार करा, नवीन कल्पना द्या, नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. या संमेलनातून आपल्याला हेच शिकायचंय की आपल्याकडे स्वतःकडे जे काही गुण आहेत, जी काही कला आहे, तिला आपल्याला उभारी द्यायची आणि त्याच्या सोबत उभं राहायचंय. त्या पुस्तकात तसं लिहिलंय, त्या कवीने तसं लिहिलंय, त्या लेखकाने तसं लिहिलंय, मी डिट्टो तसंच लिहिणार असं नका करू. तुम्ही कायमचे डिट्टोच होऊन जाल. नवीन विचार करा. आता मी तुम्हाला एक छोटीशी कविता म्हणून दाखवते मंगेश पाडगावकरांची. ती कविता वाचून तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही नीट ऐका आणि स्वतः विचार करा. ही पावसावरची एक साधी सोपी सुंदर आणि सरळ कविता आहे. या कवितेचं नाव आहे पाऊस आला. आला आला पाऊस आला, पाऊस आला घरांवर, पाऊस आला स्वरांवर, पाऊस आला नाचणाऱ्या मोरावर. आला आला पाऊस आला, पाऊस आला वाऱ्याच्या श्वासाचा, पाऊस आला मातीच्या वासाचा, पाऊस आला वेड्याचा कुरण पाहणा, पण खरं तर पाऊस आला आतून आतून शहाणा. येथै येथै पाऊस आला, तेथै तेथै पाऊस आला, ताथै ताथै पाऊस आला, जगण्याचा उत्सव घेऊन पाऊस आला, आणि हाच पाऊस मरण्याचा उत्सव घेऊनही आला. जगणं आणि बुडणं, जगणं आणि मरणं, बुडणं आणि तरणं, याच्या पल्याड कुठंतरी पाऊस आला. बाहेरून जरी हा पाऊस ढगामधून आला, तरी खरं तर हा पाऊस कुठून तरी आतून आतून आला. किती सुंदर कविता आहे. त्यातला एक शब्द सांगा जो तुम्हाला अवघड वाटला असेल किंवा समजला नसेल. प्रत्येक शब्द किती साधा सोपा आणि सरळ आहे. मग सुरुवात कधीही अवघड गोष्टींपासून करायची नाही, साध्या गोष्टींपासून करायची. आणि योग्य ठिकाणी योग्य शब्द जर वापरले गेले तर ती कविता देखील खूप सुंदर होते. तुमचा निबंध खूप सुंदर होतो. तुम्ही जे काही लिहाल ते सगळं काही सुंदर होत जातं. आणि तुम्ही जर असा विचार केला, आता मी कविता सांगितली त्यावरून काही जणांचा विचार असा आला असेल की एवढं चांगलं आम्हाला नाही येत लिहिता, तसा विचार करू नका. एक उदाहरण सांगते. गरुडाला उंच झेप घेता येते म्हणून चिमणी असं म्हणते का की मला गरुडासारखी उंच झेप घेता येत नाही म्हणून ती फडफड करायची थांबवते का? नाही. तिला जेवढं शक्य आहे, तिची जेवढी क्षमता आहे, ती तेवढी उडत जाते. आणि तिला जे काम करायचं ते ती करते, ती उडू शकते जरी तिला गरुडा एवढी झेप नाही घेता आली. हो ना. मग आपल्याला फार काही मोठं जरी नाही करता आलं तरी छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा, कारण प्रत्येक महान गोष्टीला जन्म एखादी लहान गोष्टच देत असते. आपण सर्व छोटे आहोत, बालकुमार आहोत, आपल्या पातळीवर आपण प्रयत्न करूया. एवढं चांगलं साहित्य संमेलन आपल्यासाठी घडवलं जात आहे, खास आपल्यासाठी, मग त्याचा आपण फायदा घेऊया. खरं तर यावर्षी आपण सगळेजण एकमेकांना समोरासमोर भेटलो असतो तर आपण आणखी चांगलं काहीतरी करू शकलो असतो. पण चीनमधून आली कोरोनाची स्वारी आणि जगामध्ये झाली आहे सगळ्यात मोठी महामारी, आणि म्हणून आता खबरदारी घेणं हीच आपली जबाबदारी असं समजून आता आपल्याला खबरदारी घेऊन आपली जबाबदारी ओळखून ऑनलाईनच भेटावं लागतंय. तरी ठीक आहे, यामधून सुद्धा आपण बरंच काही शिकू शकतो. शिकायची इच्छा असेल तर खूप काही शिकता येतं.
आणि म्हणून आज जर तुम्हाला भविष्यामध्ये काहीतरी चांगलं करायचं असेल, स्वतःचं भावविश्व समृद्ध करायचं असेल, स्वतःला घडवायचं असेल, तर पुस्तकं वाचा. तीन मंत्र आहेत, वाचन, चिंतन आणि लेखन. वाचन करा, त्यावर चिंतन करा आणि लेखन करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जमणार नाही असं शक्यच नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की यावर्षी. नमस्कार, मी ईश्वरी. आजच्या सत्राची विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपण सर्वांचे ऑनलाईन बालकुमार साहित्य संमेलनाच्या या दुसऱ्या सत्रात मनापासून स्वागत करते. मागील वर्षापासून ज्ञानप्रबोधिनी अंबाजोगाईतर्फे बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन केले जात आहे, परंतु यावर्षी ते कसे होणार हा सर्वात मोठा प्रश्न होता. अहो, पण म्हणतात ना, इच्छा तेथे मार्ग. जर आपली शाळा ऑनलाईन होऊ शकते तर संमेलन का नाही? तर आपलं हे यंदाचं संमेलन ऑनलाईन स्वरूपात होत आहे. ज्ञानप्रबोधिनी बालकुमार साहित्य संमेलनाच्या या दुसऱ्या सत्रात आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत नामदेव गुंडाळे. नामदेव गुंडाळे यांचे कापड दुकान आहे. व्यवसायाने ते जरी व्यापारी असले तरी सुद्धा ते खूप मोठे वाचक आहेत. त्यांचं चौफेर वाचन आहे. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची अनेक पुस्तके वाचलेली आहेत. शब्दोत्सव या दिवाळी अंकाच्या संपादक मंडळात देखील ते आहेत. ते उत्तम चित्रकार आहेत. त्यांचा एक ब्लॉग देखील आहे. मुलांमध्ये साहित्याविषयी अभिरुची निर्माण करण्यासाठी त्यांचा सतत प्रयत्न चाललेला असतो. ते त्यासाठी प्रयत्नशील असतात. भाषांतरित साहित्य आणि इंग्रजी साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. देशाविदेशातल्या अनेक लेखकांची त्यांनी पुस्तके वाचलेली आहेत. म्हणजे बघा ना, ते एवढे मोठे वाचक आहेत. चित्र देखील ते उत्तम काढतात आणि त्याच पद्धतीने ते लेखन देखील उत्तम करतात. सर्वजण त्यांना नामदेव दादा म्हणतात. तर हे नामदेव दादा आज आपल्याला साहित्य म्हणजे काय, साहित्याचे आपल्या आयुष्यात कसे योगदान आहे, ते किती महत्त्वाचे आहेत आणि साहित्यिकाचा परिचय कसा करून द्यावा याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. तर मित्रांनो, आपलं हे यंदाचं ऑनलाईन जरी संमेलन असलं तरी उत्साह कुठे कमी होतोय, त्याच उत्साहानं जोशानं विद्यार्थ्यांनी भरपूर व्हिडिओ पाठवले आणि आपला सहभाग नोंदवला. मी देखील अभिवाचन, कथाकथन आणि साहित्यिकाचा परिचय या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. माझा तर ना या स्पर्धेच्या कालावधीतला अनुभव खूप छान होता. आज तुमच्या समोर एक विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून बोलत असताना मला खूप आनंद होतोय आणि खूप छान वाटतंय. मित्रांनो, एक गंमत बघा हा, म्हणजे आपल्याला कथाकथन स्पर्धेसाठी एकच कथा हवी असते, पण ती शोधण्यासाठी आपण अनेक पुस्तकं वाचतो, अभिवाचनासाठी अनेक साहित्य प्रकारांचं वाचन करतो. यामुळे काय होतं तर आपल्या अनेक पुस्तकं वाचण्यात येतात. आपली नवनवीन पुस्तकांची ओळख होते. काही पुस्तकांची तर आपली नव्याने ओळख होते. पण या सगळ्यामध्ये आपल्याला किंवा आपल्या पालकांना कधीकधी असं वाटतं की या सगळ्यामुळे आपला अभ्यासाकडे दुर्लक्ष तर होत नाही आहे ना? आपल्या पाल्याचं अभ्यासातलं लक्ष विचलित तर होत नाही आहे ना? पण या सगळ्या वाचनाचा आपल्याला अभ्यासात आणि परीक्षेत सुद्धा फायदा होतो बरं. आणि ज्याला आवड असते त्याला त्याच्या व्यापातून अभ्यासातून सवडही मिळतेच आणि तो काढतो देखील. अशा विविध स्पर्धांमध्ये आपण सहभाग घेतल्याने आपला आत्मविश्वास वाढतो, आपली कल्पनाशक्ती वाढते व त्याचा उपयोग परीक्षेत येणाऱ्या निबंध लेखन, कथालेखन, संवाद लेखन यांसारख्या प्रश्नात ही सगळी प्रश्न आपली चुटकीसरशी सुटतात. यामुळे आपला आत्मविश्वास तर वाढतोच आणि त्याच पद्धतीने आपली कल्पनाशक्ती वाढते आणि आपली आकलन शक्ती देखील वाढते आणि याचा उपयोग आपल्याला आपल्या तोंडी परीक्षेत दिसून येतो. मराठी साहित्यात प्रामुख्याने कथा, कविता, कादंबरी, इतिहास, वर्णन, नाटक, ललित या इत्यादी प्रकारांचा प्रामुख्याने यात आढळतात, साहित्यात आढळतात. आणि या साहित्याचा आपल्या आयुष्यात खूप मोठं योगदान आहे. विशेषतः मुलांच्या आयुष्यात या साहित्याचे खूप मोठे योगदान आहे. कारण साहित्य, कथा, कादंबऱ्या नुसत्या विरंगुळा म्हणून न वाचता ते आपल्यावर होणारे संस्कार आहेत. या साहित्य संमेलनामुळे मी अनेक पुस्तके वाचली आणि माझ्या एक लक्षात आलं. सांगू, या पुस्तकांच्या विश्वात खूप मज्जा असते.
या पुस्तकांच्या विश्वात खूप मज्जा असते. एकटं एकटं वाटताना सगळी दुनिया आपली होते. खरंच या संमेलनामुळे आपल्या आपल्या ज्ञानात किती भर पडली पहा ना. आपल्याला आपल्याला विविध कथांची माहिती झाली, विविध साहित्यिकांचा परिचय झाला, त्याचप्रकारे आपण अनेक पुस्तकांचे वाचन केले, हो ना. तर आता असं म्हणायला काही हरकत नाही की आपण नुसतं साहित्याचं वाचनच करत नाही आहोत, तर ते ऐकतो आणि पाहतो देखील आहोत. मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे की आपण भरपूर वाचन करायला पाहिजे, भरपूर वाचन केलं पाहिजे. ग दि माडगुळकरांची एक आपल्याला सर्वांनाच परिचित असणारी बिनभिंतीची शाळा ही कविता माझी फार आवडती कविता आहे, आणि याचंच मी आपल्यासमोर ही कविता सादर करते आणि थांबते. बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु, बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु, झाडे वेली पशुपाखरे यांशी गोष्टी करू. बघू बंगला या मुंग्यांचा, बघू बंगला या मुंग्यांचा, सूर ऐकूया त्या भुंग्यांचा, फुलपाखरांचे रंग दाखवित फिरते फुलपाखरू. फुलपाखरांचे रंग दाखवित फिरते फुलपाखरू, झाडे वेली पशुपाखरे यांशी गोष्टी करू. हिंडू ओढे धुंडू ओहळ, हिंडू ओढे धुंडू ओहळ, झाडावरचे काढू मोहळ. हिंडू ओढे धुंडू ओहळ, झाडावरचे काढू मोहळ, चिडत्या डसत्या मधमाशांशी, चिडत्या डसत्या मधमाशांशी जरा सामना करू, झाडे वेली पशुपाखरे यांशी गोष्टी करू. भल्या सकाळी उन्हात न्हाऊ, ऐन दुपारी पर्ह्यात पोहू, सायंकाळी मोजू चांदण्या, सायंकाळी मोजू चांदण्या, गणती त्यांची करू, झाडे वेली पशुपाखरे यांशी गोष्टी करू, झाडे वेली पशुपाखरे यांशी गोष्टी करू. अशी ही आपल्या सर्वांनाच परिचित असणारी खूप छान अशी ही कविता आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे की भरपूर वाचन करत राहा, कारण शेवटी वाचाल तरच वाचाल. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नामदेवदादांच्या मार्गदर्शनानंतर साहित्यिकाचा परिचय या स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व स्पर्धकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. ज्ञानप्रबोधिनी अंबाजोगाई आयोजित बालकुमार साहित्य संमेलनाचं हे दुसरं वर्ष आहे. यावर्षी देखील जसं आपण गेल्या वर्षी अनेक स्पर्धा घेतल्या होत्या, त्याचप्रमाणे याही वर्षी आपण अनेक स्पर्धा घेतल्या, पण यावर्षी आपण ऑनलाईन पद्धतीनं या सगळ्या स्पर्धा घेतल्या होत्या. तर या स्पर्धांमधल्या साहित्यिक परिचय याविषयीची जी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, तिचा निकाल या व्हिडिओनंतर लगेच जाहीर करण्यात येणार आहे. पण तत्पूर्वी आपल्याला थोडंसं साहित्य म्हणजे काय, हे साहित्यिक म्हणजे काय याच्याविषयी थोडंसं बोलायचं आहे. तर आपल्याला सोप्यात सोपं करून सांगायचं असलं तर साहित्य म्हणजे लिखित स्वरूपातली कोणती असं सांगता येईल. हे इतकं लगेच ॲक्युरेट किंवा खूप अगदी बरोबर अशी काही व्याख्या नाही, पण तरीही आपण असं म्हणू शकतो की जे काही लिखित स्वरूपात असेल ते म्हणजे साहित्य. मग लिखित स्वरूपात तर आपण म्हणू की आपल्या औषधांच्या बाटलीमध्ये कागद येतो, त्याच्यावरही काहीतरी लिहिलेलं असतं, हो ते देखील साहित्यच आहे. आपण रेसिपी लिहितो ते पण साहित्यच आहे. आपण घरात टी व्ही आणतो किंवा एखादा मोबाईल आणतो, त्या मोबाईलसोबत एक छोटंसं पुस्तक येतो, त्याच्यामध्ये काय असतं की हे हा मोबाईल किंवा ही टी व्ही कशी वापरायची याच्याविषयीची माहिती असते. तर ही माहिती लिखित स्वरूपात असेल तर हे देखील एक साहित्यच आहे. म्हणजे काय, तर साहित्य म्हणजे कोणतीही लिखित गोष्ट असं आपण ढोबळ मानानं म्हणू शकतो. पण आपल्याला शाळेमध्ये गेल्यानंतर आपल्या हातात अगदी नवीन नवीन करकरीत पुस्तकं पडतात, बरोबर आहे. मग ही पुस्तकं जी आहेत ही पण लिखित स्वरूपातली आहे, छापील आहे, तर हे देखील साहित्यच आहे. शालेय पाठ्यपुस्तकं सुद्धा साहित्यच आहे. मग त्यात असलेल्या कथा
त्यात असलेल्या कविता, त्यात असलेली एकांकिका, त्यात असलेली नाटकं ही सुद्धा साहित्याची वेगवेगळी रूप आहे. मग कथा एवढाच भाग घेतला तर कुणाला कथा आवडतात, कुणाला कविता आवडतात, कुणाला नाटक आवडतं, कुणाला एकांकिका आवडतं. मग अशा पद्धतीनं ज्या ज्या गोष्टी आपल्या आवडीच्या आहेत त्या प्रकारचं साहित्य लिहिणारा साहित्यिक आपल्या आवडीचा असतो. जसं मला जर का समजा विनोदी साहित्य आवडत असेल तर मला पु ल देशपांडे आवडायला पाहिजे. मला विनोदी साहित्यच आवडत असेल तर प्र के आत्रेंचं साहित्य मला वाचायला आवडलं पाहिजे. हे जसं आहे तसंच निसर्गाच्या बाबतीत मला खूप आवड निर्माण झालेली असेल तर मग सगळी मालींची पुस्तकं मला आवडली पाहिजे. किंवा अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या प्रेरक कथा मला आवडत असतील तर अशा पद्धतीचं पुस्तक कोणाला आवडू शकतं प्रेरक कथा नावाचं, जे आपल्या ज्ञानप्रबोधिनीनेच प्रकाशित केलेलं आहे. किंवा बालकुमार साहित्य संमेलन आहे हे, तर बालकुमारांसाठीचं एक निवडक बालकुमार अशा पद्धतीचं एक पुस्तक साधनानं प्रकाशित केलेलं होतं, ते पण खूप छान पुस्तक आहे. हे झाली प्रेरक किंवा आपल्याला बाल साहित्यातलं काय काय आवडेल त्या पद्धतीची पुस्तक. अनेक पुस्तकं अजूनही माझ्या आजूबाजूला आहेत, त्यांची थोडक्यात ओळख करून देतो. काही जणांना कविता आवडते तर कवितेची पुस्तकं असतात. काही जणांना चरित्र आवडतात तर छोटी छोटी चरित्र, आता या हरिप्रे ॲडॉल्स, त्यानंतर करके देखो अशा नावाची पुस्तकं असतात, याच्यामध्ये खूप साऱ्या व्यक्तींविषयी माहिती असते. मग ही माहिती काय करते, तर ही माहिती आपण वाचली तर आपल्याला त्याच्यामधून प्रेरणा मिळू शकते. एखादं कार्य करण्याची प्रेरणा आपल्याला या वेगवेगळ्या चरित्रांमधून मिळू शकते. जसं विवेकानंदांचं चरित्र आपण बऱ्याचदा वाचलेलं असतं, शिवाजी महाराजांचं चरित्र आपण वाचलेलं असतं, किंवा आता नवीन येणारी जी पिढी आहे ती विज्ञानाविषयी खूप जागरूक झालेली आहे. तर रिचर्ड फाइनमन यांचं हे सुंदर पुस्तक आहे, हे आहे शुअरली यू आर जोकिंग मिस्टर फाइनमन या नावाचं पुस्तक आहे. खूप सुंदर पुस्तक आहे हे पण. तसंच विज्ञानावरचं असं फसवे विज्ञान आणि गुवाबाजी, म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी तयार केलेलं हे पुस्तक आहे, ते पण खूप सुंदर पुस्तक आहे. त्याचप्रमाणे अल्बर्ट आइन्स्टाईनचं चरित्र आहे, असे चरित्र असते. किंवा सिगमंड फ्राईडनं त्याच्या त्याच्या मनोविश्लेषणाचा परिचय देणारं एक पुस्तक लिहिलेलं होतं. अशा पद्धतीची काही पुस्तकं असतील. ही पुस्तकं इतक्या वेगवेगळ्या वैविध्यपूर्ण विषयांवर आपल्याला सापडतात तर ती आपण वाचली पाहिजे. तर ती पुस्तकं कोणती असतील आपण जी वाचावीत त्याचीही माहिती देणारं एक पुस्तक आहे, हे झपूर्झा नावाचं अच्युत गोडबोले आणि नीलांबरी जोशी यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या साहित्यिकांचा परिचय करून दिलेला आहे. आपली स्पर्धा कशाविषयी होती की साहित्यिक परिचय करून देणारी होती. म्हणजे काय तर कविता असतील, कथा असतील, चरित्र असतील किंवा विज्ञानविषयक काही पुस्तकं असतील, अशा पद्धतीचं साहित्य आपण वाचलं पाहिजे. म्हणजे काय होईल तर आपल्याच आवडी आपल्याला नव्यानं उमगू लागते. म्हणजे मला विज्ञान आवडतं का हे आपल्याला आधीच माहीत नाही आहे, तर आपण विज्ञानविषयक पुस्तकं जर वाचली तर त्याच्यामध्ये आपल्याला समजा कुतूहल निर्माण झालं, जिज्ञासा निर्माण झाली आणि काहीतरी आवड निर्माण झाली, तर आपण त्या विज्ञानाकडं आकर्षले जातो. मग विज्ञान या विषयावरची पुस्तकं आपल्याला जास्त आवडायला लागतील. किंवा कवितांविषयीची पुस्तकं, कवितेची पुस्तकं आपण वाचायला लागू तर आपल्या कल्पनाशक्तीमध्ये भर पाडायला लागते, आपल्या कल्पनाशक्तीची क्षमता वाढायला लागते. तर अशा पद्धतीचा फायदा प्रत्येक साहित्याचा होत असतो. जसं विनोदी साहित्याचा फायदा पण नक्कीच होतो. विनोदी साहित्य हे फक्त मनोरंजनासाठीच असतं का, तर तसं नाही आहे. मनोरंजनासाठी असलं तरी ते काही कमी दर्जाचं आहे का, तर तसंही नाही आहे. म्हणजे विनोदी साहित्य देखील दर्जेदार साहित्य असतं. उलट भाषा, त्यातील कोटी यांचा चक्कर वापर करून विनोद निर्मिती करणं ही काही येड्या गवळ्यांची गोष्ट नाही आहे. उलट विनोदबुद्धी ही एक नैसर्गिक देण असते.
ज्यामधून विनोद निर्मिती तयार होऊ शकते. तर त्यासाठी विनोद बुद्धीचीच नाही तर भाषेवर पकड असण्याची सुद्धा गरज असते. मग कोटी तयार करता येतात, शब्द चमत्कृती तयार करता येतात. उदाहरणार्थ सांगायचं तर प्रके अत्रेंचा एक विनोद मी तुम्हाला सांगतो. प्रके अत्रे त्यांच्या काही मित्रांसोबत गप्पा मारत बसलेले असतात आणि त्यांचा भाऊ वरती गच्चीवर झोपलेला असतो आणि तो धावत पळत खाली येतो आणि माझ्या उशाला विंचू, माझ्या उशाला विंचू होता असं घाबरत येऊन सांगतो त्यांना. तर अत्रे म्हणतात की बरोबर आहे, दगडाखाली विंचूच सापडणार. तर अशा पद्धतीचे विनोद हे एकतर भाषा चमत्कृतीचा तर विषय आहेच आहे, त्यापेक्षाही विनोद बुद्धीचा तो विषय जास्त आहे. तर विनोद बुद्धी ही तल्लख असली तर विनोदी साहित्य निर्मितीसाठी उपयोगाला येते. एक आता अशा पद्धतीचं दुसरं काही साहित्य असेल का जे मनोरंजनात्मक असेल? तर हो, ज्या ज्या गोष्टीने आपल्या मनाचं रंजन होतो अशा पद्धतीचं सगळं साहित्य हे मनोरंजक साहित्य असं आपण म्हणू शकतो. जसे की वेगवेगळे गीतं असतात, वेगवेगळ्या कविता असतात ज्या मनोरंजनासाठी देखील लिहिल्या जातात. बरीचशी नाटकं मनोरंजनासाठी लिहिली जातात. यासोबतच सामाजिक काही संदेश देण्यासाठी या साहित्याचा उपयोग होऊ शकतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट साहित्याच्या प्रयोजनाविषयी सांगायची म्हटलं तर साहित्याचं प्रयोजन हे काहीतरी प्रेरणा देण्याचं देखील असतं. म्हणून चरित्र ज्यावेळी आपण वाचतो त्यावेळी त्या चरित्रातील चांगल्या गोष्टींपासून आपण प्रेरणा घेत असतो आणि वेगवेगळी कार्य करण्यासाठी आपल्याला त्यातून शक्ती मिळत असते. तर या सगळ्या गोष्टी आपण साहित्य या गोष्टीविषयी सांगता येतील आपल्याला. पण साहित्यिक परिचय देण्यासाठी आता आपण मुख्य विषयाकडे बघत आहोत की साहित्यिक परिचय अशा आपल्या स्पर्धेचं नाव होतं, बरोबर. मग साहित्यिकाचा परिचय द्यायचा असेल तर आपल्याला त्या साहित्यिकाचा माणूस म्हणून तर परिचय द्यावाच लागेल, पण त्याच वेळी तो साहित्यिक म्हणून काय आहे याचा देखील आपल्याला परिचय द्यावा लागेल. म्हणजे काय तर त्याच्या साहित्याची ओळख करून द्यावी लागेल. काही स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये साहित्यिकाचा परिचय देत असताना त्या साहित्यिकाची सगळीच ओळख करून दिली, पण असंही झालेलं आहे की ती सगळी ओळख करून देत असताना ते नाटककार होते, ते कवी आहेत किंवा ते नाटक लिहितात, वेगवेगळ्या टी व्ही शोमध्ये असतात, त्यांची 89 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत, हे सगळं सांगितलं, पण त्यांच्या साहित्यकृतीचं एकही नाव नाही सांगितलं. म्हणजे हा परिचय अपूर्ण राहणार की नाही? साहित्यिक परिचय देत असताना साहित्यिकानं काय काय पुस्तकं लिहिलेली आहेत, कोणकोणत्या विषयावरची पुस्तकं लिहिली आहेत, त्यांची नावं आपण किमान सांगितली पाहिजे, बरोबर आहे. मग ह्या नावांमध्ये समजा पु ल देशपांडेंचं हसवणूक असेल, व्यक्ती आणि वल्ली असेल, अपूर्वाई असेल, पूर्वरंग असेल, ही सगळी पु ल देशपांडेंच्या पुस्तकांची नावं आहेत. मग त्यातलं एखादं मी वाचलं आहे का हे पण आपल्याला सांगावं लागेल. उदाहरणार्थ सांगायचं तर मी हसवणूक हे पुस्तक मी वाचलं आणि मला इतकं हसू आलं ते वाचत असताना, माझं खूप मनोरंजन झालं म्हणून मला ते आवडतं, असं जर सांगितलं तर याचा अर्थ असा होतो की मी पु ल देशपांडेंचं साहित्य वाचलंय आणि त्या वाचनामधून मला पु ल देशपांडेंचा परिचय झालाय लेखक म्हणून किंवा साहित्यिक म्हणून, आणि तो परिचय मी तुम्हाला देत आहे असा त्याचा अर्थ होईल. बऱ्याचदा काय होतं, आजकाल आपल्याला रेडीमेड परिचय मिळतो. कुठेही आपण नेटवर जर टाईप केलं पु ल देशपांडे की लगेच पु ल देशपांडेंविषयीची थोडक्यात माहिती आपल्याला मिळते. मग तीच माहिती मुलं पाठ करतात आणि स्पर्धेमध्ये म्हणून दाखवतात. मग यात काय होतो की मी त्यांचं हे पुस्तक वाचलेलं आहे असा उल्लेख असेल ना, म्हणजे काय तर तुम्हालाच त्या व्यक्तीचा परिचय झालेला नाहीये, तो परिचय तुम्ही इतरांना करून देत आहात असा त्याचा अर्थ होतो. तर असं होऊ नये त्यासाठी भरपूर वाचन करणं
हे आवश्यक असतं. शांता शेळकेंच्या बाबतीत एका स्पर्धकाने खूप छान माहिती सांगितली. तसंच अण्णाभाऊ साठेंविषयी एका स्पर्धकानं खूप छान माहिती सांगितली. राजीव तांबेंविषयीची माहिती खूप सुंदर होती. अशा अनेक लेखकांना आणि साहित्यिकांविषयीची माहिती आपण या स्पर्धेमधून ऐकली असेल. तुमच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही लाईकही केली असेल. तर अशा पद्धतीची माहिती आपल्याला कुठून मिळते? तर त्या त्या साहित्यिकाचं साहित्य वाचल्यानंतर मिळत असतं. तर हे साहित्य आपण भरपूर वाचलं पाहिजे आणि त्यातून आपण काहीतरी मिळवलं पाहिजे. काय मिळतं बरं आपल्याला साहित्य वाचनामधून? साहित्य वाचनामधून काय मिळतं यासाठीचा पण एक व्हिडिओ किरण दादाने आपल्याला आपल्या ग्रुपवरती टाकलेला आहे. बरोबर, तो पुस्तक वाचून आपल्याला काय मिळतं याविषयीची माहिती सांगतो. बरोबर आहे, ठीक आहे. मग आपण ज्या समाजामध्ये जन्माला आलो त्या समाजामधले लोक, त्या समाजाचा इतिहास, त्याचा परिसर, इथल्या लोकांचं जीवन याविषयींची माहिती कुठंतरी लिखित स्वरूपामध्ये असते. आणि ते म्हणजे त्या समाजाचं प्रतिबिंब असतं. ते प्रतिबिंब आपण पुस्तकांमध्ये वाचतो आणि त्याचबरोबर ते ज्यानं लिहिलं आहे त्याचाही चरित्राचा थोडासा भाग त्या लिखाणामध्ये आलेला असतो. म्हणून त्या साहित्यिकाचा परिचय आपण देत असताना त्याच्या साहित्याचाच परिचय आपण प्रामुख्यानं द्यायला हवा.